पान खाण्याचे जबरदस्त आयुर्वेदिक फायदे। मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांना पान खाण्याचा शौक असतो, अनेक जण पानाचे खूप शौकीन असतात, खूप दूरवर जाऊन देखील ते पान खातात। जेवणानंतर पान खाणं ही आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेली फार जुनी परंपरा आहे मित्रांनो। आणि हे पान तयार करण्यासाठी ज्या वेलींचं पान वापरलं जातं त्या वेलीला आपण नागवेल म्हणतो। आयुर्वेदातही या पानाला आणि या पान खाण्याला जबरदस्त महत्त्व देण्यात आलं आहे, अगदी आजीबाईच्या बटव्यामध्ये देखील। मूळतः या पानांची चव थोडी तिखट स्वरूपाची असते, मात्र यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, म्हणून हे पान खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं। हे पान तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो मित्रांनो। जसं यामध्ये गुलकंद, वेलची, सुपारी, खाद, चुना यासारखे मसाले टाकले जातात आणि या पानाची चव थोडी वाढवली जाते, त्याचबरोबर या पानाचे गुणधर्म देखील वाढवले जातात। तर मित्रांनो, आज आपण बघूया हे पान खाण्याचे जबरदस्त तीन फायदे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की हे पान खाल्ल्याने तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो म्हणजे पोटाच्या सर्व काही ज्या समस्या असतात त्या दूर होतात। मित्रांनो, पान खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते, त्याचबरोबर आपल्या ज्या लाळ ग्रंथी असतात त्यामध्ये लाळ तयार करण्याची सक्रिय क्षमता निर्माण होते, आणि जेवढ्या चांगल्या प्रकारे लाळ तयार होते तेवढ्या चांगल्या प्रकारे आपली पचनक्रिया सुधारत असते, व्यवस्थित चालत असते। मित्रांनो, जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित चालली तर तुमचा बद्धकोष्ठतेचा जो त्रास असतो तो दूर होतो मित्रांनो। म्हणून नागवेलीचं पान खाणं हे फार फायदेशीर असतं आपल्या पचनक्रियेसाठी। दुसरा महत्त्वाचा जबरदस्त फायदा होतो तो म्हणजे मित्रांनो, तोंडाची दुर्गंधी दूर होते। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या लाळेमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं, त्या ॲस्कॉर्बिक ॲसिडचं प्रमाण जर वाढलं तर आपल्या तोंडाची शरीरात जी असं तोंडाची दुर्गंधी वाढते। आणि हे जे नागवेलीचं पान असतं मित्रांनो, या नागवेलीच्या पानामध्ये अनेक जबरदस्त गुणकारी तत्वं असतात मित्रांनो। ही तत्वं शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करतात। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या पानामध्ये आपण लवंग, कात, वेलची असे जे काही आपण पदार्थ टाकतो मसाल्याचे, याने देखील शरीरामध्ये अनेक प्रकारचा मुखवास तयार होतो आणि शरीराची दुर्गंधी कमी होण्यासाठी मदत होते। ॲस्कॉर्बिक ॲसिडचा स्तर जो असतो तो सामान्य ठेवण्यासाठी या पानांचा गुणधर्म मदत करत असतो। म्हणून मित्रांनो, तोंडाची जी दुर्गंधी आहे ती देखील दूर करण्यासाठी या पानांची मदत होत असते मित्रांनो। तिसरा जबरदस्त फायदा आहे मित्रांनो म्हणजे दातांच्या ज्या हिरड्या असतात त्या हिरड्यांवर आलेले सूज किंवा गाठी या देखील दूर करण्यासाठी याची मदत होत असते। मित्रांनो, पानांमध्ये अतिशय गुणधर्मकारी असे तत्व असतात, ते तत्व हिरड्यांना आतून मजबूत करण्यासाठी त्याचबरोबर त्या हिरड्यांवर आलेले सूज कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर ठरतात। त्याचबरोबर मित्रांनो, पानांचे आणखीन काही महत्त्वाचे फायदे म्हणजे की रक्त शुद्ध करणं, रक्ताला पातळ करणं, रक्त गाढ न होऊ देणं, घसा दुखणे यावरती, घशाची खरखर दूर करणं या देखीलसाठी आपल्याला पानांची फार मदत होते मित्रांनो। कधीकधी डोके दुखवर देखील पान खाणं हे फार फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञांच्या मते जाणून येत आलं आहे मित्रांनो। म्हणून मित्रांनो, एकंदरीत आरोग्यदृष्ट्या नैसर्गिकरित्या आपण नियमितपणे साधं पान तयार करून नियमित सेवन केलं तर नागलीच्या पानाचे आपल्या शरीरासाठी बहुगुणी असे फायदे आहेत। जर तुम्हाला तुमचा जो घसा आहे त्या घशामध्ये जळजळ होत असेल, घसा बसला असेल, घसा दुखत असेल, घशाला सूज आली असेल, आतून आवाज घोगरा येत असेल, तर यावर या पानाचा जबरदस्त उपयोग होतो मित्रांनो। नागलीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा कात टाकायचा आणि हे पान चावून खाऊन घ्यायचं मित्रांनो। पान चावून खाऊन घ्यायचं, अजिबात थुकायचं नाही आपल्याला। मित्रा, जर तुम्ही नियमित 2-3 दिवस जर पाण्याच्या पद्धतीने खाल्लं तर तुमचा घसा सूज कमी होते, घशातली खरखर कमी होऊन जाते, घसा एकदम शुद्ध आणि एकदम ताजा तवाना होऊन जातो मित्रांनो। असा हा फायदा या पानाचा असतो। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुमचे डोळे आहे लाल झाले असतील, डोळ्यांची जळजळ होत असेल, डोळ्यांमध्ये आग होत असेल, तर त्यावर देखील हाच नागलीचा पानाचा गुणधर्म जबरदस्त आहे। फक्त या पानाला हातावर या पद्धतीने चोळून घ्या, याचे 2 थेंब रस फक्त तुमच्या डोळ्यामध्ये टाका आणि शांतपणे 10 ते 15 मिनटं पडून राहा। मित्रांनो, 10 ते 15 मिनटात तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा तुमचे डोळे तुम्हाला शुद्ध झाल्यासारखे जाणवेल, इतका जबरदस्त फायदा तुम्हाला याचा जाणवेल मित्रांनो। याचबरोबर अतिशय आणखीन एक महत्त्वाचा या पानांचा फायदा असतो मित्रांनो की आपल्या पुरुषांमध्ये पुरुषार्थ जो असतो, जे वीर्य असतं आपलं, ते वीर्य गाढ करण्यासाठी देखील या पानांची मदत होत असते मित्रांनो। यासाठी या पानांबरोबर आपल्याला तुळशीच्या मुळांचा देखील वापर करायचा असतो। तुळशीचं मूळ काढून घ्यायचं, वाळून घ्या किंवा ओलं घ्या, त्याला या नागलीच्या पानामध्ये गुंडाळून जसं आपण पान चावतो त्या पद्धतीने याला चावून खायचं आहे मित्रांनो। जर तुम्ही 15 दिवस सलग हे केलं तर तुमचं वीर्य गाढ होण्यासाठी याच्याने मदत होते मित्रांनो, त्याचबरोबर पुरुषार्थ टिकण्यासाठी देखील याचा फायदा होत असतो।
मित्रांनो, अतिशय गुणधर्मयुक्त हे नागलीचं पान आहे. तुम्ही नियमित सेवन करण्यास काहीच हरकत नाही, कुठलाही साईड इफेक्ट याचा तुमच्या शरीरावर जाणवत नाही, मात्र शरीराला जबरदस्त फायदे जाणवतात. मित्रांनो, रक्तशुद्धी होते. रक्तशुद्ध असलं की पित्ताचा त्रास कमी होतो मित्रांनो. रक्तशुद्ध असलं की शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत चालला की हृदय ठणठणीत चालतं. जबरदस्त फायदा होतो. ऑक्सिजन जास्त घेण्याची क्षमता रक्तामध्ये वाढते आणि मग तुमचं हृदय एकदम ठणठणीत चालतं. महत्त्वाचं, डोळे चांगले राहतात, डोळे शुद्ध होतात, डोळ्यांना कधी तुम्ही मोतीबिंदूसारखे नजर कमी होण्यासारखे आजार होत नाहीत, म्हणजे तो एक फायदा होतो. वीर्य गाढ होतं, पुरुषार्थ टिकतो. म्हणजे बघा ना किती जबरदस्त फायदा आहे. घसा मोकळा होतो, खरखर कमी होते. घसा मोकळा झालो की कफ मोकळा होण्यासाठी मदत होते. म्हणजे असे बहुगुणी असे जबरदस्त फायदे या नागलीच्या पानांचे आपल्याला असतात. म्हणून नागलीच्या पानाचं नियमित सेवन आपल्या शरीरामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, रोज नियमितपणे जेवण झाल्यावर एक तरी नागलीचं पान चावून खा. भले त्यात तुम्ही काही टाकू नका, फक्त नियमित पान जरी तुम्ही सेवन केलं तरी जबरदस्त फायदे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जाणवतील मित्रांनो. तर मित्रांनो, हे येतो नागलीच्या पानाचे बहुगुणी असे फायदे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, नवीन वस्तूच्या नवीन घरगुती उपायासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.